नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। देशात दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असून अगोदरच लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडलेली देशातील अर्थव्यवस्था काहीशी रुळावर येत असतानाच दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे सामान्य जनतेचा जीव मेटाकुटीस आला आहे। दरम्यान भाजपा सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर कमी करू असे आश्वासन देणारे मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले असताना सुद्धा इंधनाचे भाव कमी न करता दिवसेंदिवस वाढवत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्ह्याच्या वतीने आज वाशिम शहरात बैलगाडी चालवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। दरम्यान वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या या बैलगाडी आंदोलनाची जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे निवेदन देऊन सांगता करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पाहत रहा वत्स गुलमलाहू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिमच्या वतीनं आज केंद्र सरकारच्या वतीनं जे पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवले त्याचा निषेध करण्यासाठी बैलगाडीच्या माध्यमातून बैलबंडीच्या माध्यमातून सगळे माझे तरुण सहकारी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठीची विनंती करण्यासाठी आज आम्ही हा निषेध मोर्चाचे आयोजित केला। आज या निषेध मोर्चाच्या निमित्तानं केंद्र सरकारने सत्तेत येताना सांगितलं होतं की आम्ही पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस जो वापरला जातो आमच्या महिलांसाठी वापरला जातो त्यांचे भाव आम्ही कमी करू आणि आमच्या ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्याला त्याचबरोबर महिलांना संरक्षण देऊ मदत करू अशी भूमिका घेतली होती। पण आज देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव जर बघितले पहिल्यांदा आपण बघत होतो की पेट्रोलचे भाव जास्त असायचे डिझेलचे भाव कमी असायचे पण आज डिझेलचे भावसुद्धा जास्त होण्याची भूमिका या केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। ते पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करावे ही नम्र विनंती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। धन्यवाद।